बिग बॉसच्या घरात सध्या पुष्कर, सई आणि मेघा हे तिघ जण नंदकिशोरच्या टार्गेटवर आहेत. गार्डन मध्ये बिग बॉसच्या कॅमेरा समोर नंदकिशोरनं या तिघांबद्दल आपलं मत व्यक्त केलं. नंदकिशोर म्हणाला की आम्ही स्वतःसाठी स्वतःचे पैसे घालून कधी सिनेमे केले नाहीत. स्वतःची बॅट आणि आपलीच बॅटिंग अशा तत्वावर स्वतःच सिनेमे काढून आपणच हिरो व्हायचं आणि स्वतःच स्वयंघोषित सेलिब्रिटी व्हायचं असं आम्ही कधी केलं नाही. आम्ही आमच्या टॅलेंटच्या जोरावर पुढे आलो. आमचं ध्येय, आमचं कलेवरचं प्रेम यांच्या जोरावर आम्ही लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली. सई लोकूर अत्यंत लाडावलेली मुलगी आहे. तिला या घरात तर सोडाच बाहेर कुठेही कोणाच्याही घरात एक दिवस लोकांनी कोणी ठेवून दाखवावं. ती या घरात अपात्र आहे असं मला वाटतं. मेघा धाडीने तर या घरात येण्याआधी फक्त 7 लाखांची खरेदी केली आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसाचं वार्षिक उत्पन्न आहे 7 लाख. त्याच्यावर त्याचं वर्षभराचं घर चालेल असे उधळपट्टी करणारे लोक बिग बॉसच्या आदर्श घरात राहूच कसे शकतात. हा पुष्कर जोक, याला माठ ऍक्टर म्हणतात बाहेर इंडस्ट्रीत. याला काही येत नाही, हा फ्लॉप आहे आणि हा इथं सेलिब्रिटी म्हणून आला आहे. जेव्हा बघावं तेव्हा तो युकेचं कौतुक करत असतो. कोणाला सांगतोस हे सगळं? आम्हाला नको सांगू. आम्ही स्वकर्तृत्वावर आणि स्वावलंबनावर विश्वास असणारी माणसं आहोत. आम्हाला पैशांची मिजाज दाखवू नको. सध्या नंदकिशोरच्या हुकुमशाहीपणामुळे घरातच नाही तर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.